हा दोन उमलले ती पावसाने खराब होते म्हणून पिशवी घातली होती. आहो बघा पहिलं ब्रह्मकमल ब्रह्मकमल उमलले तिला ब्रह्मकमल दोन उमलले ते आपली पहिल्यांदा उमलला असल. माझ्या हिला काय करायचं अहो दरवेळेस पावसानच खराब होतय ना. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज पहिल्यांदा आमच्याकडे ब्रह्मकमळचं फुल उमललंय आणि आज पहिल्यांदा आम्हाला पाहायला भेटले घरचं उमलले होते फुलं. म्हणलं एवढा रात 11-12 वाजता कशी पूजा करायची आणि आता हे झाली सुकली पूर्ण. रात्रीत चुकलं पण लगेच रात्रीच उमरले अजून असं झालं. आणि आम्हाला काय माहिती नव्हतं रात्री फुल उमलतं आणि सकाळपर्यंत म्हणजे असं मुरजल्यासारखं होतं सुकतं आपण म्हणतो तसं. आम्हाला म्हणजे नाही का रात्री आम्ही असंच 12 वाजता बाहेर गेलो होतो आणि बसलो होतो बाहेर खॉटवरती गप्पा मारत आणि एकदम असं झाडाकडे लक्ष दिलं तर फुल उमललेलं दिसलं. आणि त्यावेळेस दीपकदाजींचा रोहिणीचा कॉल चालू होता ह्यांचा, तर तुम्ही आत्ता कॉलवर बोलणं ऐकलं असेल तर त्यांनाही तिकडून आत्ता तेव्हाच माहीत झालं की आपल्याकडे ब्रह्मकमळ उमललं इथे. आणि आम्हाला खूप छान वाटलं कारण 2-3 वर्ष झालं असं होतं की कळी त्याला छान लागलेली असते, फुल उमलल्याची आम्ही इतकी वाट बघतो आणि पावसानं ते खराबच होऊन जातं. आणि रात्री कधी उमललं असेल तर काय माहीत नसेल, सकाळी बघितलं तर ते असं तुम्हाला म्हटलं तसं एकदम सुकल्यासारखं दिसत, अशा पाकळ्या वगैरे त्याच्या अशा नाही का तोंड बंद झाल्यासारखं तसं व्हायचं. त्याच्यामुळे असं कधी काय आयडियाच नव्हती पण पहिल्यांदा उमललं लावायचं वाटलं. कशाचं फुल आहे माहितीये का तुला, कसलं म्हणायचं? ब्रह्मकमळ. काय ब्रह्मकमळ म्हणके? आणि तुम्हाला माहितीये का आपल्या दारात आपल्या घरी असं ब्रह्मकमळ उमललं म्हणजे साक्षात ना लक्ष्मी आपल्या घरी येते. आणि खरंच ह्या दिवसाची मी खूप वाट पाहिली होती आणि आज खरंच खूप भारी वाटलं मला की आपल्या घरचं ब्रह्मकमळ बघताना. काय येते देवबाप्पा? काय नसतं, देवबाप्पा असतो, लावायचं हळदी कुंकू, हा धर पाया पडायचं, मग देवबाप्पा चांगली बुद्धी देतो असताला. अजून काय करत? पनिशमेंट देत नाही मग, है ना? हा असताला गुडगल बनवतो, है ना? पावसानं शेवळ लागलं भिंतींना. चला झालं, चला पाया पडा, चल पुढं 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 हो. हा चला घेते साखर वय हे बघितलं ह्याच्यात खडी साखर. एक मिनिट बाळा, 1 मिनिट पंच पाळ पालतो होईल. बाई माझ बाळ खूप मोठी हो. आज काढायचं आहे रांगोळी. मग फुलं किती छान उमलायला लागले पावसामुळं. ह्या झाडाला गोडावून काय आवडतं कोणाचं, त्या गोडावून मध्ये शिरतंय सारखं गुलाब. चला मामा जेवायला बसतील, चल आता आजोबांना जेवण देऊ. चल 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 चल.
रात्री एवढ्या उशिरा कशी पूजा करायची, 12 वाजता म्हणून आम्ही सकाळी इयत्ता पूजा करून घेतली, स्वयंपाक वगैरे झाला आणि मग पूजा केली ब्रह्मकमळची. तर इथं बघू शकताय म्हटलं, एवढी छान फुलाशी उमलली होती आणि सकाळी सकाळी मस्त वाटत होतं, पक्ष्यांची किलकिलाट चालू होती, अशी छान छान फुलं उमलली होती. तर मी म्हटलं चला आजची सकाळ तुमच्यासोबत पण शेअर करूया, तुम्हालाही असं एकदम मस्त वाटेल नाही का, सकाळी सकाळी अशी फुलं वगैरे पाहिली की नाही का, थोडंसं वेगळं जरा. तर ही काय आपली मोगऱ्याची चाफ्याची सगळी फुलं आहेत, छान असं एवढा छान त्यांचा सुगंध दरवळत होता ना, खूप भारी वाटत होतं. आणि हो, ब्रह्मकमळचा तर सुगंध खूप भारी बरं का, म्हणजे असं काय आम्ही घेतला नाही जवळून बरं का, पण असं तिथं जेव्हा आम्ही त्याच्या झाडापाशी उभारलेलो ना, तर असं खूप भारी म्हणजे एकदम मस्त वाटत होतं, इतकं असं सुगंधित सगळीकडे असं ते दरवळत होतं ना, खूप छान वाटलं. बोललं या झाली सुरुवात सकाळी सकाळी कामाला, पडदे तेवढे बाकी राहिले होते ना, पांढरे कपडे आहेत ती चालू आहेत मशीनला. अयो आबाळ आले घेऊ आबाळ. होय होय गाडी देत आहे काय, गाडी दोन काढताय काय, काढा काढा, गान पण झालेले, गान झाले जास्त, इथे भिजवू नका, ब्लॉक वर भिजवू नका, तिकडे जा कोपऱ्यावर, कपडे वाळत घालायचे तिथं. आ बर बर, काय झालं, हा तिकडे घ्या पलीकडच्या कोपऱ्यावर. आणि इथं बघा काय झालं माहितीये का, बसले तर कपडे धुवायला आले 9:45 बाहेर, म्हटलं भरपूर आहेत पडदे वगैरे तर सगळं धुवून काढायचं, तर ह्यात ह्यांची गडबडमध्येच ह्यांनी गाडी धुवायला काढली, तुम्ही बघितलं मग ते STP चालू करायचं बंद करायचं म्हणून एका मिनिटाला मी इथं दुसऱ्या मिनिटाला तिथं, एवढं पळवत जे होते ना की काय विचारूच नका, आता सुद्धा हाक मारत होते. मी म्हटलं थांबा, म्हटलं पांढरे कपडे तर ॲटलिस्ट मला निर्म्यात घालू द्या मग येते म्हटलं. आणि इथं ह्यांनी बोलवलंय आज तर बोलवायला आले म्हणून मी घाई गडबडीन पळत गेले, मला वाटलं की पाईप पकडायची असेल ना प्रेशरची, ह्यांना गाडीला शॅम्पू लावायचा असेल म्हणून मी आपली पळत गेले जागचं काम जागेला सोडून. आणि ह्यांनी मला कशासाठी बोलवलं माहिती आहे, हे म्हणतात की जायचं का आज पंढरपूरला मिसळ खाऊन येऊया, ऐकून म्हणजे छानही वाटलं आणि वाईटही वाटलं, असं वाटलं की माझं काम एवढं पडलंय आणि मला त्याच्यासाठी ह्यांनी बोलवले, आणि दुसरं हे चांगलं वाटलं की हा जरा थोडासा आपला चेंज जरा नाही का असं, पण आत्ता कामाच्या टायमिंगमध्ये तो चेंज नको वाटतो ना असं होतं, पण ठीक आहे आता ह्यांची जायची इच्छा आहे तर जाऊ म्हटले, आता बघूया कसं कसं होतं. आणि इथं बघू शकता बघा, आत्ता पप्पांना हेल्प करते गाडी धुवायला, ह्यांचं चालूच आहे इकडं आणि माझं इकडं काम चालूच आहे. तर आता पटापट सगळे काम वगैरे आवरून घेते कारण 4 वाजता जाऊया म्हटले. तर आहे पंढरपूरमध्ये एका ठिकाणी अशी मस्त अशी स्पेशल नाही ना मिसळ खूप छान मिळते, तर तुम्हाला मी दाखवे नसते. तर मिसळ खायला जायचं आहे म्हणून तर काम पटपटावरून घेते आता. तसं एक काम चालू असलं की नाही, बाकी दुसऱ्या गोष्टी सुचत नाहीत, पण आता ठीक आहे, आता ह्यांनी प्लॅन केला आहे तर जाऊया म्हटलं. तसंही मला वाटत होतं 4-5 दिवस राहिलेत तर मला पटापट सगळी कामं आवरून घ्यायची होती, पण आता ठीक आहे दुपारपर्यंत सगळं आवरून घेते आणि म्हणजे जेवढं होईल तेवढं आणि मग बाकीचं जाते मी, म्हणजे आम्ही सगळेजण जाऊ. तुमची साफसफाई कुठंपर्यंत आली मला नक्की कमेंट करून सांगा, कारण आता टाईम खूप कमी आहे ना तुमच्याकडे पण माझ्याकडे पण, सगळ्यांची सध्या धावपळ चालू आहे ना, सो त्याच्यामुळे म्हटलं. आणि इथं बघू शकताय बघा, आता त्यांच्याकडून आले आणि आता परत लागली इथं कपडे धुवायला, पडदे अगोदरचे काढून दुसरे मला टाकायचे आहेत, पण आता असं लई परत आता ह्यांनी मला तिकडे जायला सांगितले STP बंद करायला, आता तिकडे जायचं वारं सोडले, फक्त मोबाईल पडू नये म्हणजे मिळवलं.
तर ब्लॉग आपला खूप मोठा होतोय, त्याच्यामुळे मी आज एवढंच दाखवते. बाकी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये सगळं डिटेल पाहायला भेटेलच. तर इथंपर्यंतचा ब्लॉग मला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत हा ब्लॉग एन्जॉय करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाय बाय. ओफो, म्हणायला आणि बोलायला गाठ पडली की नाही, पडला मला मोबाईल खाली. हा हवा जोरात सुटले ना त्याच्यामुळे. तर चला असू द्या, आता भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.